नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. वाळू माफियांना वचक कधी बसणार? साक्रीकरांचा प्रशासनास सवाल. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नेर गावात सॅनिटायझर फवारणी. दोंडाईच्या कृत्रिम तलावातच श्री गणेशाचं विसर्जन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न. संस्कार मतिमंद वसतिगृहात किराणा वाटप. गल्ली नंबर 4 येथील गटार कामांमुळे समस्यांचा विळखा. आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवकांच्या पाठपुराव्याने रस्ता काँक्रिटीकरणाचं उद्घाटन. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. कमी श्रमात तथा कमी वेळात जास्त पैसे कमवण्याची प्रवृत्ती सध्या मुजोर वाळू तस्करांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या तर हे वाळू तस्कर आपल्या धंद्याच्या आड येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या जीवावर उठायला देखील कमी करीत नाही. अशा प्रकारच्या घटना केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात देखील घडताना आपण पाहत आहोत. साक्री परिसरात वाळू तस्करांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. सध्या तर वाळू, डबर आणि मुरुम यांचं उत्खनन सुरू असल्याने गाव परिसरातील पाणवटा, तलाव, नदी नाले धोक्यात येत असतात. वाळू तस्करांची ही कृती अशीच चालू राहिल्यास साक्री शहराबरोबर परिसरातील गावांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाळू तस्करांच्या या बेकायदेशीर कार्यवाहीला लगाम घालावा अशा प्रकारची मागणी साक्री व परिसरातील गावातील ग्रामस्थ करीत आहे. साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके हे देखील काल कान नदी पात्रात होणाऱ्या वाळू उत्खननन तथा वाळू तस्करांना आळा तथा लगाम घालण्यासाठी गेले असता उलट पक्षी त्यांनाच वाळू तस्करांनी धमकी दिली असल्याचं वृत्त आहे. एवढी दहशत सध्या वाळू तस्करांची झाली आहे. शासनाच्या नियमांची पायमल्ली करत उलट सरकारी नोकरास धमकी देतात. समाजात अशा अनेक घटना घडल्या मात्र त्यांच्यावरील कारवाई फक्त कागदी घोडे नसते. मात्र न्याय काही मिळत नाही. चक्क तहसीलदारांवर हल्ला होत असून कारवाई होत नाही. अवैध व्यावसायिकांच्या व्यवसायाला लगाम का नाही, त्यांच्यावर कोणाचे हात असल्यामुळे कारवाई होत नाही, काही मिलीजुली भगतचा हा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्नांना सध्या वाचा फुटत आहे. तसेच तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना धमकी देणाऱ्या 2 जणांवर गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांची कितपत दखल शासन तथा जिल्हा प्रशासन घेते आणि त्यांना न्याय मिळतो का याकडे आता साक्री परिसरातील ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे व याचा पाठपुरावा माता हिंगलाज वृत्तवाहिनीतर्फे करण्यात येणार आहे. धुळे तालुक्यातील नेर गावात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज नेर गावातील आजीमाजी सैनिक क्लबच्या माध्यमातून संपूर्ण नेर गावात सॅनिटायझर फवारणी करून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. नेर गावातील आजीमाजी सैनिक क्लबच्या अध्यक्ष व सदस्य यांच्या संकल्पनेतून कोरोनाचे वाढते प्रमाण बघता गावाच्या हितासाठी स्वखर्चाने सोडियम हायपोक्लोराईडचा वापर करून गावाचे मुख्य ठिकाण म्हणजे गांधी चौकातून सुरुवात करत संपूर्ण गाव सॅनिटाईज करण्यात आलं. नेर गावातील आजीमाजी सैनिक देश सेवा तर करतच असतात, सोबत आपलं या नेर गावासाठी आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या हेतूने गावाच्या हितासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानत आपले अभिनव उपक्रम पार पाडत असतात. संपूर्ण गाव सॅनिटाईज करतेवेळी आजीमाजी सैनिक क्लबचे भूमिपुत्र युवराज कोळी, विशाल जाधव, संदीप गवळे, मनोहर खलाणे, धनराज माळी, दिनेश मोरे, उमेश जाधव, तुषार देवरेंसोबत गावातील सामाजिक कार्यकर्ते तुषार सैंदाणे, पंकज वाघ, कपिल खलाणे, दशरथ बोरसे, आबावाणी, प्रकाश सैंदाणे, राजेश सोनवणे यांच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित पोलीस पाटील, विजय देशमुख, राजेंद्र मगरे, रतिलाल वाघ, गोरख पगारे आणि गावकऱ्यांकडून या सर्वांचं आभार मानत कौतुक करण्यात आलं. नमस्कार. संपूर्ण देशात, राज्यात तसेच खेडोपाड्यातही या कोरोनाने थैमान घातलेलं आहे. आमच्या नेर गावातही या कोरोनाने चौथा बळी घेत दिवसागणित 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांचं तंतोतंत पालन होत नसल्या कारणाने या कोरोनाने हा कहर सुरू केलेला आहे. आमच्या नेर गावातील आजी माजी सैनिक क्लब
तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे आपल्या गावासाठीही काहीतरी देणं लागतं या हेतूने आज रोजी आमचं नेहरगाव हे संपूर्ण सॅनिटाईज केलेलं आहे. या नेहरगावाला सॅनिटाईज केल्यामुळे या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळणार आहे. आमच्या या आजी माजी सैनिक क्लब तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल आमच्या नेहरगाववासियांकडून त्यांचा आभार मानत कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दोंडाईच्या नगर परिषदेकडून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश भक्त या कृत्रिम तलावांना प्रतिसाद देत येथेच गणरायाचा विसर्जन सोहळा पार पाडित आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध घातले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश विसर्जन सोहळा साध्या पद्धतीने व्हावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या आव्हानाचं पालन करीत दोंडाईच्या नगर परिषदेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत गणपती विसर्जनासाठी शहरात जागोजागी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद देत आपल्या श्री गणेशाचा विसर्जन सोहळा येथेच करताय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी साकेत भावसार यांनी अधिक माहिती जाणून घेतली. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की काय होतं? चांगले पर्यावरणचे पण हानी होणार नाही आणि जो आता कोरोनाचं जे संकट चालू आहे यावरती त्याचा पण आपल्याला म्हणजे आपणच संरक्षण करतोय कोरोना याचं पर्यावरणाचं एक प्रकार आणि चांगला उपक्रम आहे. श्रद्धेबद्दल काय? श्रद्धेबद्दल काय म्हणणार तुम्ही? तुमच्या गणपतीच्या श्रद्धेबद्दल आपली आस्था असते ती एकाच ठिकाणी आपण कृत्रिम तलावात पण होतो त्याच्याबद्दल नाही. हे तर चांगलं आहे आता म्हणजे हे व्हायलाच पाहिजे होतं आणि हे म्हणजे 1920 साली जे लोकमान्य टिळकांनी जे उपक्रम चालू केला होता तेव्हापासून तर तो उपक्रम आता 100 वर्षानंतर आपल्याला हे झालं की आता पर्यावरणचं संरक्षण करायला पाहिजे आणि सर्वांनी एकजुटीने व्हायला पाहिजे आणि जो अनावश्यक खर्च आहे तो पण आता यावर्षी आपला वाचलेला आहे, भरपूर वाचलेला आहे. गर्दी पण गर्दी चाललेली सर्व म्हणजे चांगला आला नाही यावर्षी म्हणजे आताच गणेश उत्सव व्हायला पाहिजे. रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, रोटरी क्लब ऑफ धुळे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर रक्तदान शिबिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलं असल्याचं आयोजकांनी सांगितलं. धुळे शहरातील हॉटेल गणपती पॅलेस येथे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना काळात गरीब गरजू लोकांना रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे किंवा त्यांना रक्ताची आवश्यकता असल्यामुळे हे शिबिर घेण्यात आलं. शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केलं. रोटरी क्लब धुळेचे प्रोजेक्ट चेअरमन राहुल अग्रवाल, अमोल अग्रवाल, राघवेंद्र देशपांडे, प्रशांत चावडा, अनिकेत छाजेड, डॉक्टर स्वप्नील गौड, विनय अग्रवाल आदी उपस्थित होते. आज रोटरी क्लब धुळे क्रॉस रोड यांच्या सर्वांच्या एकत्र प्रयत्नाने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आज आम्ही 100 जवळपास रक्ताच्या बाटल्या गोळा करण्याचा मानस आहे आमचा. त्यापैकी आतापर्यंत जवळजवळ 20 ते 25 बॉटल होऊन गेलेल्या आहेत आणि कोरोनामुळे आणि बाकीच्या ठिकाणी ही जी आता 7 पसरलेली आहे आजाराची यामुळे रक्ताचा भरपूर तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे रोटरी क्लबने हा लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे सर्वांना गोरगरीब सर्वांना याच्यामुळे मदत होणार आहे. तसेच जय मरीमाता गणेश उत्सव मंडळ, एकनाथ विजय व्यायामशाळा, मरीमाता ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर संपन्न झालं. यावेळी संपादक अजय चव्हाण, कार्याध्यक्ष गणेश मोरे, अध्यक्ष परेश बाबर, उपाध्यक्ष नकुल गवळी, किरण गवळी, तेजस दीक्षित, आशिष बाबर, चेतन गवळी, अजय आवळकंडे आदींच्या सहकार्याने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो. परंतु सध्या कोरोना पार्श्वभूमीवर अनेक समाजहित उपक्रम राबवित असतात. त्यातलाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे शिक्षण दत्तक घेऊन पूर्ण करणे
असे अनेक उपक्रम जय मरीमाता गणेशोत्सव मंडळ, एकनाथ विजय व्यायामशाळा, मरीमाता ग्रुपच्या माध्यमातून राबविले जातात. आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शेकडो तरुणांनी रक्तदात्यांनी रक्तदानात सहभाग नोंदविला. आज आमच्या या मरीमाता गणेशोत्सव समितीचा आरोग्य अभियानाचा 8वा दिवस आहे. यापूर्वी आम्ही सर्व माध्यमातून मास्क वाटपचं शिबिर असून परिसरामध्ये सॅनिटायझरची फवारणी किंवा या 10 युवकांना आम्ही जे दत्तक घेतलेलं आहे ते 10 मुलांच्या आम्ही शिक्षणाचा खर्च करणार आहोत. आणि आज आमच्या 8व्या दिवशी या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमामध्ये शेकडो युवकांनी रक्तदान केलेलं आहे. आमच्या सर्व मंडळाचे सर्व समर्थक इथं उपस्थित आहे. जतनभाऊ गवळे, अजयभाऊ आवळकंठे, संस्थापक आमचे अजयभाऊ चव्हाण, सक्रिय सभासद आमचे आशिषभाऊ बाबर, राजूभाऊ कंडरे, बप्पूभाऊ गवळी. आशीर्वाद फाउंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने धुळ्यातील श्री संस्कार मतिमंद मुलींचं सभागृह येथे दैनंदिन संसारोपयोगी साहित्यांसह किराणा वाटप करण्यात आला. आशीर्वाद फाउंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं श्री संस्कार मतिमंद दिव्यांग मुलींचं बालगृह येथे गणेश उत्सवानिमित्त दैनंदिन संसारोपयोगी लागणारं साहित्य व किराणा याचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला मार्गदर्शन माजी आमदार अनिल गोटे व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी केलं. यावेळी संस्था चालक सुनील वाघ, वामन मोहिते, सागर चौगुले, राजेंद्र चौधरी, भोला सैंदाणे, अनिकेत माइनकर, कमलेश चौधरी, कल्पेश चौधरी, उत्कर्ष विभूते, देवेंद्र पाटील, गौरव पाटील, मयूर चौधरी, जयेश क्षीरसागर, अभिजित पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आशीर्वाद फाउंडेशन राष्ट्रवादी पक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गणपती उत्सव निमित्त सर्व मित्र परिवार व सहकाऱ्यांनी जीवनावश्यक व दैनंदिन दिवसाला उपयोगी लागणाऱ्या वस्तू आहे त्या आज श्री मतिमंद संस्कार बाल मुलींचे जे अनाथाश्रम आहे तिथं देण्यात आलेले आहे. व इतरही असे आश्रम किंवा कुष्ठरोग किंवा वृद्धाश्रम किंवा बाल संस्कार तर आपल्या पद्धतीने ज्याला जे देता येईल त्यांनी आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं या समाजाचे आपण देणे लागतो या का निमित्ताने तुम्ही होईल तेवढ्या पद्धतीने मदत करावी ही राष्ट्रवादी पक्षातर्फे सर्वांना व मार्गदर्शन विनंती करतो. हे जाहीर आव्हान करतो. आशीर्वाद फाउंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आज यमुनाबाई बालगृहामध्ये या ठिकाणी किराणाचं साहित्य संसारोपयोगी साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या तरुणांनी या ठिकाणी घेतला आहे की कधी कधी या ठिकाणी समाजामध्ये तरुणांना नाव ठेवलं जातं पण आज आशीर्वाद फाउंडेशनच्या तरुणांनी या ठिकाणी दाखवून दिलं की त्यांचं सुद्धा समाजाच्या प्रति तो दायित्व आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी घेतला. कदाचित दिव्यांग जे मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी हास्य आणि अंकुर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अशा सर्व तरुणांचं मी अभिनंदन करतो. धुळे शहरातील गली नंबर 4 येथे सुरू असलेल्या गटारींचं काम अतिशय संत गतीने चालत असल्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. या संदर्भात संबंधित प्रशासनाला संपर्क करून देखील दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे. धुळे शहरातील गली नंबर 4 येथे PWD अंतर्गत गटारींचं बांधकाम चालू आहे परंतु सदर काम संत गतीने चालू आहे. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचं देखील होत आहे. लाखो रुपये खर्च करून सदर काम निकृष्ट दर्जाचं होत असल्यामुळे नागरिक तथा रहिवाशी खंत व्यक्त करीत आहे. विशेष बाब म्हणजे गटार काम सुरू होण्यापूर्वी येथे खड्डे खोदण्यात आली होती. त्यात माजी आमदार अनिल गोटे यांच्या निवासस्थानाच्या बाजूलाही खड्डा खोदला आहे परंतु हा खड्डा नसून तो जीवघेणा खड्डा बनलाय. गेल्या दिवशी सदर खड्ड्यात एक अनोळखी इसम पडून त्याला इजा पोहोचल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे या संतगतीने चालत असलेल्या कामामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपैकी येथील रहिवाशांनी PWDचे उप अभियंता शाह यांना संपर्क करून याबाबत दखल घेण्याचं सांगितलं. विशेष बाब म्हणजे सदर खोदलेल्या खड्ड्यामुळे येथील विद्युत वायर तुटल्याने देखील धोका निर्माण झालाय. खड्ड्यातच विद्युत वायर असल्यामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरण्याचा संभाव्य धोका आहे.
तसेच येथील भावसार दुकानासमोर देखील या कामामुळे विद्युत वायर उघड्यावर आहे. ही वायर उघड्यावर असल्यामुळे दुकानात येणाऱ्या नागरिकांचे पाय अडकून त्यांनाही धोका निर्माण झालाय. या संदर्भात संबंधित लालबाग येथील विद्युत विभागातील पाटील यांनाही या संदर्भात संपर्क केला असता तेही दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे सदर संतगतीने सुरू असलेल्या कामामुळे तथा उघड्यावर असलेल्या विद्युत वायरींमुळे कोणा धोका पोहोचला तर या सर्वस्वी पीडब्ल्यूडी विभाग व लालबाग येथील विद्युत कार्यालय जबाबदार राहील असा इशारा या परिसरातील रहिवाशांतर्फे देण्यात आला आहे. धुळे शहरात प्रभाग क्रमांक 12 मध्ये कॉन्क्रीट रस्ता कामाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना नेहमीच खड्डेमय रस्त्याचा अडथळा ठरत होता. आता कॉन्क्रीटीकरण रस्ता झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये सार्वजनिक हॉस्पिटलच्या मागे हाजी रियाज मालिक गल्ली मधील कॉन्क्रीट रस्ता संदर्भात अनेक वेळा नगरसेवक वसीम मंत्री आणि अमीन पटेल, मुख्तार मंसुरी, डॉक्टर सरपराज रिजवानभाई, बबलूभाई, अमीरभाई रियाज, मलिक फौजी, अरुण सर यांच्या पाठपुराव्याने आज या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी स्थानिक नागरिक यांनी सदर रस्ता कॉन्क्रीट होत असल्याने समाधान व्यक्त केलं आहे. याच प्रकारे यापुढेही प्रभाग क्रमांक 12 मध्ये विविध विकास कामे होतील असे यावेळी नगरसेवक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं. मैं सुबेदार एजी हसन, इंडियन आर्मी. हमारे नगर सेवक वसीम मंत्री के सहकार्य से हमारे मोहल्ले का ये रोड बन रहा है. हमको बहुत खुशी है. हम चाहते हैं कि आगे भी इसी तरह से काम प्रोग्रेस है और जो नाली का काम है अंडरग्राउंड नाली वो भी जल्दी से जल्दी पूरा करें और हम भी कोशिश करेंगे कि साफ सफाई के मामले में हमारे नगर सेवक का हम पूरा पूरा सहयोग करें. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वाळू माफियांना वचक कधी बसणार? साक्रीकरांचा प्रशासनास सवाल. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नेर गावात सॅनिटायझर फवारणी. दोंडाईच्या कृत्रिम तलावातच श्री गणेशाचं विसर्जन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न. संस्कार मतिमंद वसतिगृहात किराणा वाटप. गल्ली नंबर 4 येथील गटार कामांमुळे समस्यांचा विळखा. आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवकांच्या पाठपुराव्याने रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं उद्घाटन. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.